हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द गुड वाईब चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी भूषण, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक तुमच्या आणि माझ्या यूट्यूब चॅनल गुड वाईब्समध्ये हार्दिक स्वागत करतो. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, लाईटची सेटिंग मी करून दिलेली. इकडं माझं जे बेड तर रेडी नाही, तर त्यासाठी झोपण्यासाठीचं जे गादी वगैरे असतं तर ते ठेवलेलं आहे. आणि रूम पण मी रात्रीच क्लीन वगैरे करून घेतला होता, कारण की फ्रायडेवर सगळं कामं करायचं म्हटल्यावर मग खूप सारं प्रेशर येतं, तर मग आधीच सर्व करून ठेवलेलं होतं. तर आता सकाळ होऊन गेलेली, फ्रेश झालेलो आहे. तर आता मला थोडं शॉपचं वगैरे काम आहे, तर ते मला सॉर्ट आउट करायचं आहे आज दिवसभरामध्ये. त्यानंतर आज माझ्यामध्ये 6 जानेवारी आहे आणि आज पौर्णिमा पण आहे, शुक्रवार पण आहे. सो माझा जास्तीत जास्त वेळ थोडंसं मी पूजे पाठ मैदिल जे मी आधी करायचो, ब्लॉगिंग नव्हतं करत तेव्हा, तर आता थोडं कमी झालेलं आहे. पण आज मला करायचं आहे, कारण की आज स्पेशल थोडासा दिवस आहे, तर चला तर म्हटलं काही स्पेशल करू. त्यानंतर शिवमंदिरात जायचं आहे, अभिषेक करायचा आहे. त्याचं पूर्ण पॅक शेड्यूल आहे, त्याच्यामध्ये चला तर म्हटलं ब्लॉग पण शूट करून घ्या, कारण की तुम्ही जे माझे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सुद्धा वेळ देणं तितकंच महत्त्वाचं आहे, तुमच्यासाठी शूट करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर ब्लॉगला म्हटलं चला सुरुवात तर करूया, जे आहे ते पुढे दाखव, कारण की प्री प्लॅनिंग तर काही एवढं नव्हतं, पण जसं जसं दिवस पुढे जाईल तसं तसं काही ना काही शूट करण्याचा मी तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. तुम्ही कसे आहात, काय चाललं आहे तुमच्याकडे, मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि माझे ब्लॉग कसे वाटतं हेही मला कॉमेंट करून नक्की कळवा. गुड मॉर्निंग मम्मी. गुड मॉर्निंग. काय करते? मी आता तुझ्यासाठी साबुदाणे बनवते. अच्छा, काय चाललंय बाकी? खूप दिवसात तू आपल्या फॅमिली मेंबर्स युट्यूबला भेटली नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला आज सुट्टी तर व्हिडिओ काढूया. काय म्हणते अजून? मजे. काय सांगशील युट्यूबवर फॅमिलीला? युट्यूब फॅमिलीला थंडी पडते, थंडी पडते, सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. बरोबर. तर आज पौर्णिमेनिमित्त मी शिवमंदिरात शिवअभिषेक केला, त्यानंतर घरी आलो. आणि घरी पण आज शुक्रवार असल्यामुळे सत्यनारायण पण होता, कारण पौर्णिमा पण होती आणि त्याच्यामुळे दोघंही पूजा सोबत होत्या. मग घरी आल्यानंतर तेच काम झालं, त्यानंतर मला शॉपची कामं होती ती केली बऱ्यापैकी. आणि इथेही आमची सत्यनारायणाची पूजा आहे, तुम्ही पण दर्शन घ्या आणि तुमची पण विश मागा, ती नक्कीच कम्प्लीट होईल. आणि हे आहे आमच्या देवाऱ्याचं दर्शन, जो की बऱ्याच लोकांना आमच्या देवाऱ्यातले देव पण बरेच आवडतात, कॉमेंट येतात तुमचे, त्याबद्दल थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, जशा सुंदर दिवसाची सुरुवात झाली तसा शेवटही होतो. आणि पूर्ण दिवसभर कामं चालू होती, खूप कामं केली आणि खूप काही गोष्टी आजच्या दिवसात केल्या. हां, व्हिडिओ घेऊ शकलो नाही कारण की बिझीच होतो. तर आता संध्याकाळ होऊन गेली, चला तर म्हटलं व्लॉग इनकम्प्लीट होता तो पूर्ण करूया आणि तुमच्यासोबत थोड्या गप्पा पण मारूया. तर आज माझ्या फरमाईशवर स्पेशली आमच्या घरी वाटाण्याचा सीझन चालू झालेला आहे. स्पेशल जे हिरवेगार वाटाणे असतात तर ते यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यासोबत गाजर, गाजरचा हलवाही बऱ्याच घरात होतो. तर आमच्याकडे वाटाण्याचे पराठे केले जात आहे, तर स्पेशली मम्मी माझ्यासाठी ते करते आणि मम्मी ते करायला घेतलेले आता आणि थोड्याच वेळात रेडी होईल. मग आपण मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेऊया, गप्पा मारूया आणि आजच्या दिवसाचं पूर्णता करूया. काय मग मम्मी, पराठे का आज मुलासाठी? वटायचं सीझन चालू आहे म्हणून याची रेसिपी सांगशील का, कशी केली? सांग ना मग आपल्या दर्शकांना, ते पण करतील मग ट्राय, त्यांच्या मम्मीला सांगतील. तू जसं माझ्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवते तसं त्यांच्या आई पण त्यांच्यासाठी बनवेल. तर मग शेंगा, बरोबर, शेंगा आणायच्या, म्हणजे कसे शिजवायचे त्यांना? तेल पाण्यात, तेल पाण्यामध्ये शिजवायचे. अच्छा, आणि नंतर काय करायचं? मग त्याचं पाणी काढून घ्यायचं. बरोबर, पूर्णपणे. हा, आणि मग ते मिक्सरमध्ये दळायचे थंड झाल्यानंतर. बरोबर, म्हणजे वटाण्याची आपण ते शिजवून घ्यायची आणि त्यांना दळायचं नंतर हिरवे वटाणे. आपण जी आपली बटाट्याची भाजी करतो त्याचप्रमाणे कांदे वगैरे कलचून. बरोबर, जशी आपण बटाट्याची भाजी करतो तशी कांदे वगैरे कलचून त्याच्यामध्ये ती पिवळी टाकायची. ठीक आहे, थँक्यू. नंतर ते बटाट्याचं सारण प्रमाणे केलेलं, आपण बटाट्याचं सारण हे मैद्याच्या आणि जे गव्हाच्या पिठाचे असतं त्याच्या कणकेमध्ये भिजून आणि तुम्ही अशा प्रकारे भरून घ्यायचं आणि त्याचे पराठे तुम्ही लाटू शकता. आणि खूप जास्त छान होता, खूप जास्त टेस्ट छान झाली होती या पराठ्यांची. सुट्टीचा दिवस म्हणता म्हणता तो कुठे उगतो आणि कुठे संपतो हे काहीच कळत नाही आणि खूप लवकर हा दिवस संपून जातो, त्यामुळे बरीच कामं असतात. तर आमच्या इथे पराठे लाटून झाले, या तुम्ही पण सर्वजण जेवायला. वटाण्याचे पराठे, वांग्याची भाजी, शिरा आणि मसालेभात, तर खूप उत्तम जेवण झालं होतं. आणि थँक्यू मम्मी, तुझ्यासाठी खूप जास्त छान जेवण बनवलं होतं. तर भेटूया नेक्स्ट. काय केलंय आपण? हा, गरम गरम आहे ना? गम गम.